जयमलाने चॅनलचा सर्व प्रेक्षकांनो शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बडोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी कुसुमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस आणि परिसरातील कर्मचारी निवासस्थानांची या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणी भेट दिली व यावेळी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची तसेच त्यांना येणाऱ्या विविध अडचणींच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी जाणून घेतली। कुसुमवाडा येथील प्राथमिक आरोग्याची पाहणी करून कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मनगल शेल्टे व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित आहेत। तसेच संतोष फराडके, गणेश वाघ, उपसरपंच अनिता वाघ, धनराज जयस्वाल, रामसिंग राठोड, मच्छिंद्र शेवाळे, महेश जयस्वाल, संजय नाईक, दिनेश बोराणे, दीपक ठाकरे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। सर्व ग्रामस्थांच्या वतीने कुसुमवाडा ते रामपूर, कुसुमवाडा ते फतेपूर व कुसुमवाडा ते कुढावत रस्त्यांचे देखील दुरुस्ती करण्यासंदर्भातले निवेदन या ठिकाणी देण्यात आले। तसेच कुसुमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता तेथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी असलेल्या कर्मचारी निवासस्थानाची व मिळत असलेल्या सुविधांची देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कैफियत या ठिकाणी मांडली आणि त्या समस्या सोडवण्यासंदर्भातले निवेदन आमदार राजेश पाडवी यांना देण्यात आलं। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार। नाही आम्ही राहतो, पण आता ते